बाबा, बऱ्याच दिवसानंतर आता असं वाटतंय की हीच योग्य वेळ आहे गुंतवणूक करण्याची. अरे वा, व्हेरी गुड. पण गुंतवणूकच जर करणार असशील तर अशा ठिकाणी कर की भविष्यात तुला जर गरज पडली तर व्यवसायही करता येईल, किंवा भाडं घेता येईल, किंवा फ्लॅट घेतलास तर तो भविष्यात आपल्याला राहायलाही उपयोगी पडेल. पण बाबा, एवढं सगळं एकत्र कसं मिळणार? अरे वेगवेगळ्या ठिकाणी कशाला, एकाच ठिकाणी आहेत ना श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स. विटे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ एसटी स्टँडच्या पाठीमागे यशवंत नगरमध्ये मायनी रोडला फ्लॅट, दुकानगाळे, ऑफिस, रो हाऊसेस, बंगलोज सगळे पर्याय आहेत. वा बाबा, यू आर ग्रेट. श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन, इथे गुंतवणूक फक्त एक, पण फायदे मात्र अनेक. भविष्याचा वेध घ्या, आपली गुंतवणूक श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या कोणत्याही मध्यवर्ती प्रकल्पात करा. नवाब मलिक यांना बिनबुडाचे आरोप करायची सवय लागली आहे. भंगाराचा व्यवसाय करत करत त्यांनी त्यांची मती भंगारात विकलेली दिसतीये. त्या क्रूजवरती 1300 प्रवासी प्रवास करत होते, त्यामध्ये तुमचे जवळचेही कोणी लोक होते. तपासानंतर ज्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झाला त्यांनाच एनसीबीनं अटक केली आहे, बाकीच्या सगळ्या प्रवाशांना सोडून दिलेलं आहे. वसुली सरकार तुमचं वसुलीतच गुंग आहे, त्यामुळं एनसीबी असेल किंवा दिल्लीतील एटीएस असेल यांनाच महाराष्ट्रामध्ये कारवाई करावी लागते. तुमच्या जावयावरती ड्रग केसमध्ये केस झाली आणि त्यांना अटक झाली तेव्हा तुम्ही काही ब्रशब्द काढला नाही, तेव्हा तुम्ही गप्प होता. मुळात तुम्हाला आर्यन शाहरुख खान याची चिंता लागून राहिली की त्या ड्रग्सच्या टोळक्याची चिंता लागून राहिलेली आहे? असं तर नाही ना. एनसीबीनं पूर्ण तपास केल्यानंतर या सगळ्या ड्रग टोळक्यांचे लागे बांधे तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत आहेत, म्हणून तर तुमची झोप उडली नाही ना.